काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांचा मुंबईतल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात अवघ्या 490 मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी चुरशीच्या लढतीत नसीम खान यांना मात दिली. निकाल घोषित झाल्यानंतर फेरमतमोजणी घेण्यात आली. त्या मतमोजणीनंतर दिलीप लांडे यांना विजयी घोषित करण्यात आलं. नसीम खान सलग 20 वर्ष चांदिवली मतदारसंघातून निवडून येत होते. तर नगरसेवक असलेले दिलीप लांडे आता पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत. चांदिवलीतील मतदारांनी एक ठरवलं होतं, जसं एक वाक्य आहे आमचं ठरलंय, तसं या मतदारांनी ठरवलं होतं की 20 वर्षाची घाण साफ करायची. गेले 20 वर्ष विकासाच्या नावाने जे फकात चाललं होतं, दादागिरी चालली होती, ही दादागिरी संपवण्याचं काम या विभागातील लोकांना सन्मान देणारा कार्यकर्ता, या विभागातील लोकांच्या अडीअडचणीला धावून येणारा कार्यकर्ता, त्यांच्या जवळचा असणाऱ्या कार्यकर्ता अशा एका कार्यकर्त्याला, त्यांच्यातील कार्यकर्त्याला या ठिकाणी चांदिवलीचा आमदार बनवलेला आहे. ह्या विजय माझा नसून हा संपूर्ण महायुतीतील कार्यकर्त्यांचा आहे.